मराठा आरक्षणावरून वादग्रस्त विधान टाळावीत अशा सूचना अजित पवारांनी आमदारांना केल्यात. देवगिरी बंगला इथे आमदारांची बैठक झाली. त्यात अजित पवारांनी राज्यात आरक्षणावरून वाद नको अशी भूमिका मांडली. सध्या राज्यात भुजबळ आणि इतर नेत्यांच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरील वक्तव्यावरून वाद सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी आपल्या आमदारांना विशेष सूचना दिल्यात. या बैठकीत आमदारांनी जरांगींकडून गावबंदीवर नाराजी व्यक्त केली. तसंच विकास निधीवरही या बैठकीत चर्चा झाली. लवकरच या मुद्द्यावर तोडगा काढण्यात येईल असंही अजितदादांनी सांगितलं. काय सूचना अजित पवारांनी केल्यात बघूया आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून. जातीय तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. मंत्री आमदारांनी वादग्रस्त बोलू नये. सरकार मराठा आरक्षण देण्याबाबत सकारात्मक आहे. जरांगे पाटलांनी एकेरी बोलू नये बैठकीत भुजबळ यांनी भूमिका घेतली. अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून. सागर, अजित पवारांनी त्यांच्या गटातल्या आमदार मंत्र्यांची बैठक घेतली आणि खूप महत्वाच्या सूचना केलेल्या आहेत. काय काय नेमकं त्यांनी सांगितलेलं आहे? मुख्यतः राज्यामध्ये दोन विषय जे जास्त चर्चेला सुरू आहेत ते म्हणजे जरांगे आणि भुजबळ यांचा जो वाद सुरू आहे मराठा ओबीसी मुद्द्यावरून, या संदर्भात भुजबळांसह इतर आमदारांना सरळ कानपिचकाच दिल्याचं म्हणावं लागेल. याचं प्रमुख कारण म्हणजे कोणत्याही समाजाविषयी थेट भूमिका घेणं आणि त्यातनं तेढ निर्माण होणं हे राज्याच्या हितासाठी नाही आणि पक्षाच्या हितासाठी नाही अशा स्वरूपाची सूचना केलेली आहे. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विकास निधीचा मुद्दा परत एकदा अजित पवारांच्या या बैठकीत गाजला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याच्या संदर्भात अजित पवार समर्थक आमदारांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. विकास निधी देताना शिंदे हे त्यांच्याच आमदारांना आणि भाजपाच्या काही मोजक्या आमदारांना अधिक विकास निधी देत आहेत अशा स्वरूपाची भूमिका आहे. यामुळे परत एकदा महायुतीमधील अजित पवारांच्या गटाने थेट मुख्यमंत्र्यांच्याच विरोधात बंड पुकारल्याचं या बैठकीत दिसून येत आहे. ठीक आहे सागर, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. सह्याद्रीची उंची म्हणजे